नमस्कार मित्रांनो मी विशाल मगर आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर बरेच जण आपले व्हिवर्स अँड सबस्क्रायबर भाऊ आहेत की जे हिंदी नॉनस्टॉप तसेच भीम नॉनस्टॉप तसेच असे बरेचसे नॉनस्टॉप आहेत त्यांची वाट बघतात की दादा कधी अपलोड करतो तर ते तुम्हाला सांगतो तर पूर्वी तुम्हाला एक सांगतो मी तर आता आपण रिसेंटमध्ये दोन तीन व्हिडिओ टाकले आहेत ना मित्रांनो तर कोणतरी आहे एक यूट्यूब चॅनलवाला तो काय हो करतो आपल्या व्हिडिओ उचलतो डाउनलोड करतो विडमॅट विडमॅटच्या सहाय्याने डाउनलोड करत असेल किंवा इतरही भरपूर काही ॲप आहेत त्याच्यामधून तो डाउनलोड करत असेल तर त्याने आपल्या दोन व्हिडिओ डाउनलोड केल्यात नॉनस्टॉप आणि त्याच्या चॅनलवरती त्याने टाकले ॲक्च्युली हे चुकीचं आहे कारण व्हिडिओ आहेत माझ्या आणि तो डाउनलोड करून टाकतो त्याच्या चॅनेलवर तर हे मला पण माहीत नव्हतं आजच मला समजलं तर आपले एक भाऊ आहेत सबस्क्रायबर भाऊ त्यांनी मला सांगितलं की असं असं चॅनल आहे पहिले त्याने मला विचारलं त्यांनी मला विचारलं की तुमचा दुसरा सेकंड चॅनल पण आहे का तर मी बोललो सेकंड चॅनल माझं तर नाही तर मग बोलतो तुमच्या व्हिडिओ त्या चॅनलवरती कशा तर मग त्यांनी मला लिंक पाठवली हो आणि मी ती लिंक ओपन करून बघितली तर बघतोय तर माझ्या दोन व्हिडिओ त्यांच्या चॅनलवरती मग मी त्यांना बोललो थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल मी याच्यावर काहीतरी करतो विचार केला तुम्हाला पण सांगू ती तर तुम्हाला पण सांगतो तर त्या चॅनलची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर तुम्हाला माझ्या व्हिडिओतून इतकसा तरी काही शिकायला भेटत असेल म्हणजे काहीही जरी शिकायला भेटत असेल माझ्या व्हिडिओमधून तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याच्या चॅनेलचे लिंक देतो तर तुम्ही जाऊन त्याला समजावू शकता तुमच्या भाषेत जर तुमचा माझ्यावर प्रेम असेल तर आणि माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला भेटत असेल तर तुम्ही काहीही समजवा तशी मी त्याच्या चॅनलमध्ये जाऊन त्याला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला आहे बट तो जर नाही ऐकला तर मग त्याला मी कॉपी राईट देईन पण आणि तो पण असाच कर आहे इकड तिकडच्या व्हिडिओ उचलल्यात त्याने आणि टाकतो त्याच्या चॅनलवरती आणि त्याचा चॅनल जेव्हा मॉनिटायजेशनला जाईल तेव्हा तो तिकडं रिजेक्ट होईल तरीसुद्धा जास्त तुमचा टाईम नाही घेता तर तुम्हाला माझ्या माझ्यापासून माझ्या व्हिडिओपासून जर काही थोडासा शिकायला भेटत असेल किंवा थोडी हेल्प होत असेल तर तुम्ही काय करा मी ह्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो त्याला जाऊन तुमच्या पद्धतीने तुम्ही समजावा तसा उद्यापर्यंत उद्या परवापर्यंत मी वाट बघतो जर नाहीच त्याने जर व्हिडिओ आपल्या काढल्या तर मग त्याला मी कॉपीराईट देऊन टाकतो तर ठीक आहे हा बॅग वेगळा आला तुम्हाला समजला तुम् असेल आता मेन मुद्द्यावर येतो तर बरेच जण हिंदी नॉनस्टॉपची वाट बघतात कोणी जयभीमचे पण मला जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पण गाणी वाजवायचे आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा मला गाणी वाजवायचे आहेत तसेच हां ईश्ट ईस्ट इंडियन सावकर यांचीसुद्धा गाणी ऐकायचे आहेत तर बघा आता हे तुम्हाला तीन चार पॅटर्न सांगले ना आ, या तीन चार पॅटर्नमध्ये आता हिंदी पॅटर्नमध्ये पण दोन तीन पॅटर्न आहेत आपण त्यांना ढोली बोलू शकतो चलती बोलू शकतो किंवा रनिंगसुद्धा असं बोलू शकतो तर यांचे ना मला लूप पहिले तयार करायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी समजावून सांगतो फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आता तुम्हाला याच्याबद्दल सांगतो पहिले वेस एक भाऊ आहेत ते माझ्या खूप मागे लागल्यात की ईस्ट इंडियन वेसवकर पॅटर्न वाजव म्हणजे व्हिडिओ वाजव तर भावा तू बोलतो ते बरोबर आहे पण तर तुला सांगतो एक आणखी मी का नाही बनवले आणखी हे पेंडिंग काम का आहे ते सांगतो तर कसा त्याचं पहिले मला लूप बनवायला लागेल आणि तो तर मी लूप बनवतो तो स्टुडिओवाला आहे त्याला काय झालं काही समजत नाही बरेच दिवस झाला फोन पण उचलत नाही तो आता फोन जाऊ उचलील तेव्हा आमचा कॉन्टॅक्ट होईल आणि त्याच्यानंतर पॅडवाल्याला पण मी सांगून ठेवले पॅडवाला यायला तयार आहे बट स्टुडिओवाला आहे त्याला कामं एवढी आहेत की तो फोन पण उचलत नाही तर त्याच्या मुलं वेसावकर पॅटर्नला कसा जरा आबुली ठेक्यार का लूप पाहिजे तर तो, तो पण बनवायचा आहे त्याच्यानंतर हां आता जय भीम जे सॉन्ग आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांची जी सॉन्ग आहेत तर त्यांना कसं आहे माहीत आहे का मित्रांनो रिदम आहे ना रिदम तो जरा उठाव पाहिजे म्हणजे आपलं पॅड ढोलकीचा लावून जास्त चालणार नाही तर पॅड ढोलकीमध्येच मी ट्राय करतो की तुम्हाला एक पंजाबी असं दे जसं आमच्या गाव साईडला कच्छी आपण बोलतो त्याला कच्छी तसंच आपण बघा गरब्या बिरब्याला आपण कच्ची लावतो त्याला कच्चीच वाद्य बोलतोय ते जास्त मला माहीत नाही पण पंजाबी ढोलक ढोलका ढोलक का असतो ना त्या पंजाबीमध्ये पण कच्चीच बोलतात असं वाटतंय तर कच्च्यासारखा एक वाद्य असतो आपण गरब्या बिरब्याला लावतोय तो तर बे तो, तो जर वाद्य त्या म्हणजे तो वाद्य जर जयभीम गाण्यात जर रिदमला लावला नाही तर मग मजेने वाटणार आणि दहा बारा मी गाणी सिलेक्ट केल्या आहेत तर ती प्रॉपर आता तुम्हाला माहिती आहे कधी मला जेव्हा थोडासा टाईम असतो ना मित्रांनो तेव्हाच मी गाईगडबडमध्ये सॉंग वाजवतो अन्यथा जास्त टाईम असला तर मी, मी प्रयत्न करतो कट टू कट वाजवण्याचा म्हणजे गाण्याचा फर्स्ट म्युझिक सेकंड म्युझिक थर्ड म्युझिक असं प्रयत्न करत असतो हे का करतो तुमच्यासाठी करतो कारण आपल्या व्हिडिओ बघणार हजारो व्यक्ती असतात तर त्यांना परफेक्ट गाणी समजलं पाहिजे आणि परफेक्ट गाणी वाजवता आलं पाहिजेत असं आहे म्हणून मित्रा वेसावकर पॅटर्न आणि जय भीम पॅटर्नचा आहे तर मी तुम्हाला समजावून सांगतो तर जय भीमचं बात करतो पहिल्या तर जय भीम भी सॉन्ग काही माझे सेट आहेत तर काही नाही तोपर्यंत रिदमसुद्धा तयार होतो रिदम तयार झाल्यानंतर जर रिदम नयत नयत झाला तर मग फास्ट कोलिंगचा एखादा लूप बघेन ना त्याच्यावर वाजून देईन मी कारण तुम्हाला पण यायला पाहिजेत ते गाणे तर काही गाणी माझे त्यातले बसलेत तर काही गाणी बसले नाही तर ती प्रॉपरली स्टेप बाय स्टेप बसून घेतो ना मगच त्याचे व्हिडिओ करेन भले मग टाईम लागला तरी चालेल मी एकदा बोललो ना करीन तर करीन भले मग त्याला थोडा टाईम पण लागू दे आणि त्यात झालं आहे काय आत्ता पण रा ही व्हिडिओ मी करायला बसलो आहे रात्री एक वाजता तुम्ही माझ्या कडून पण बघू शकता माझ्या चेहऱ्यावर जरा असा झोपेसारखा एक तुम्हाला दिसू शकतो त्यात झालं आहे काय मला असं टाइम भेटत नाही आणि टाईम माझ्याकडं असतो फक्त दोन ते तीन तास त्याच्यामध्ये पण व्हिडिओ करीत बसलो तर मग आता आमचे शो पण बरेच चालू आहेत शोचे प्रॅक्टिस राहील असं आहे मग माझ्याकडे टाईम पण कमी आहे ना शोची प्रॅक्टिस पण करायला लागते व्हिडिओ चेकर पण बघायला लागतो आणि त्यासोबत मग आता तुम्ही सांगता हिंदी ठीक आहे ते आ, तर आपण करणारच आहोत कोण बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी वाजवा तर काही गाणी सेट नसतात जरी सेट असतात ही शंभर टक्क्याची बास सांगतो तुम्हाला जरी गाणी सेट असले तरी काही कालांतर दिवसात ते ॲटोमॅटिक मी काय माझ्यासारखे हजारो कीबोर्डिस्ट आहेत त्यांचा जर रियाज वारंवार रियाज नाही केला ना तर विसरून जातो आज गाना हो ते आज गाणं बसवला आहे सात आठ दिवस प्रॅक्टिस केली त्याची तर एक एक महिना माँन, एक महिना जर सल्लग तो गाणी वाजवला हो नाही ना दुसऱ्या महिन्यात तो गाणं फुस डायरेक्ट विसरून जातो माणूस मग तो मी काय आणि इतर काय सर्वांची तीच परिस्थिती आहे प्रत्येक कीबोर्ड प्लेयरांची तो परत मुद्द्यावर येतो आणि सांगतो तर जयभीमचे काही गाणी आहेत ते अर्धे माझे सेट नाही ते अर्धे सेट करायला घेतल्यात आणि तुम्हाला माहिती आहे मी कधी पण गाणी वाजवत आणि असं जास्त धतार म्हातार वाजवित नाही धतार म्हणतार म्हणजे असं की कसं तरीच कसं तरीच वाजवत नाही स्टेप बाय स्टेप वाजवण्याचा प्रयत्न करतो कारण माझे बघून काही बरेचसे जणं शिकतात तर ते पण नाही पाहिजेत म यासाठी आणि राहिला प्रश्न वेसावकर तर ईस्ट इंडियन वेसावकर तर त्याचा असा प्रॉब्लेम आहे की बघ भाऊ तो मला कमेंट करतो तर बर बरोबर आहे दहाव्याला कमेंट करतो असं बोललो ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही बट कसं आहे माहिती आहे का आता ते आम आमची लाईन जे पडते थोडी वेगळी आहे आता आम्ही अजून तो लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये जे वेससावकरगारांचे म्हणजे बागेशोब होती या पट्ट्यातले जे गाणी होतात ते मोस्टली कीबोर्डवाल्यांचं जास्त लक्षात नसतात म्हणजे त्यांचे जास्त ते सेट नसतात त्याचे फक्त काही ज्या म्युझिक पीस आहेत त्यात आमच्या लक्षात असतात बाकी ज्या लिरिक्स आहेत म्हणजे जे कडवं आपण ज्याला बोलतो ना एखाद्या गाण्याचा कडवा तर ते सिंगरांच्या हातानं अस सिंगरांच्या लिरिक्स सर्व पार्ट असतात आणि आमचा आमचा कीबोर्डचं काम आहे तर आमच्या त्यातल्या काही सिलेक्टेड म्युझिक पीस आहेत तेच फक्त आम्ही लक्षात ठेवतो तर ते वेसावकर पूर्ण वेसावकरांची पण माझ्याकडं मोठी लिस्ट आहे आणि ते काही जे गाणे ते मलाच म सुद्धा आणखी माहीत नाही तर ते पण बघायला लागेल ते पण पहिले मला स्वतःला बसवायला लागतील टाईम काढून आणि तुम्हाला लागतो गाणी वाचवायला पण खूप टाईम लागतो कारण एवढ्या म्युझिक लक्षात ठेवणं खूप कठीण खूप म्हणजे खूप कठीण ऑर्केस्ट्रामध्ये सर्वात कठीण काम असेल तर तो फक्त लि गायकाचा लिरिक्स लक्षात ठेवणे सर्व गाण्यांचे दोन नंबरचा जर कोणता कठीण काम असेल तर तो कीबोर्डवाल्याचा कारण एवढे सॉंग आहेत एवढे सॉंग आहेत आता तर किती आले आहेत विचारूच ना का बैलगाडा झाला हे झालं ते झालं सर्व गाण्यांचा मित्रांनो की म्युझिक पीस लक्षात ठेवायला लागतात खाऊ काम नाही ते तर वेसावकरचे जे सॉन्ग आहेत ते पण मला काही सेट करायला लागतील तर त्याला वेळ लागेल आण आणखी चार यांचा हि नाही हिंदीचा लूप आपल्याकडं तयार नाही याचा हिंदीतला आला आणखीन दुसरं काय सांग हां भीम गाण्यांचा लूप पण रेडी नाही पॅडवाला याला तयार आहे पण स्टुडिओवाला स्टुडिओवाला थोडं नाटकं करतो तो घेऊ आम्ही सेटिंग लावून तर ह्या तिघांचे जे आहेत रिदम ते तयार नाही ना काही गाणी मी बसवायला घेते आता हिंदीचे दोन तीन पाना भरून गाण्यांचे लिस्ट आहेत पण त्यातले वेगवेगळे वेग करायला लागतील कारण ढोलीचे वेगळे करायला लागतील छलतीचे वेगळे करायला लागतील म्हणजे आपण बोलतो ना त्याला तीन नंबर चार नंबर तर त्याचे गाणे वेगवेगळे वेग करून ते मा मला वहीत लिहायला लागतील आणि ते ली माझं ते लिस्टचं पण काम चालूच आहे आणि ते केल्यानंतर मग ते मला प्रॉपरली स्टेप बाय स्टेप जसं मी कोलगीत गाणी कसं स्टेप बाय स्टेप वाजवतो पहिली म्युझिक झाली का काढवा पहिला काढवा झाला का एम टूची म्युझिक त्याच्यानंतर परत काढवा मग परत एम थ्रीची म्युझिक हे कसं स्टेप बाय स्टेप वाजवतो माझं मत आहे की हिंदी साँग पण मी तसंच स्टेप बाय स्टेप वाजवावेत का जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघाल मग तेव्हा तुम्हाला पण समजला पाहिजे की हा गाणा असा आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप वाजवला तर बरा पडेल आणि माझा मत तरी असा का हिंदी गाणी तरी कशी तरीच वाजवून मजा नाही येणार मग त्याला एक प्रॉपरली लूप दिला आणि स्टेप बाय स्टेप वाजवलं तर तुम्हाला पण ते आवडतील तर टेन्शन नका घेऊ तो लिस्ट हा आणि हो लिस्टचं पण खूप येत राहतं आहे की लिस्ट कुठे लिस्ट कुठे आहे तर मित्रांनो मी कम्युनि आपला जो कम्युनिटी पोस्ट आहे आपल्या चॅनेलचा म्हणजे माझ्या चॅनेलचा त्याच्यामध्ये मी रेग्युलरली एक दिवस आड किंवा दोन दिवस आड लिस्ट पोस्ट करत असतो तर तिथं पण तुम्ही लिस्ट बघू शकता आत्तापर्यंत मी भरपूर लिस्ट दिलेलं आहेत नाही याच्यापुढे पण देतच राहतो मध्ये पण एकदा लिस्ट मी लिस्टची व्हिडिओ दहा मिनटाची केली ती पण ती काही कारणास्तव मला अनलिस्ट करावी लागली आहे तर तो येत्या कालामध्ये मी ती पब्लिक्स करीन तो आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे तर ती काही कालानंतर मी करीन तर तुम्हाला लिस्ट जर पाहिजे असतील पूर्ण तर मी व्हॉट्सअपला पण बऱ्याच जणांना देतो काही जण व्हॉट्सअपला डायरेक्ट मेसेज करतात मग मी व्हॉट्सअपला पण बऱ्याच जणांना देतो तो मी केला तर तुम्हाला पण देऊ शकतो त्या लिस्टचा काय अवनाम होता आहे त्याच्यानंतर मग मी डेली डेली किंवा एक दोन एक दिवस आड दोन दिवस आड आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये पण लिस्ट टाकत असतो कधी कधी जर वेल भेटला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकायला काय मला जास्त टाईम नाही करत त्याला लिहायला खूप टाईम लागतो म्हणून मी काय करतो डायरेक्ट फोटो काढतो आणि कम्युनिटी पोस्टमध्ये टाकतो तर ते कम्युनिटी पोस्टमध्ये टाकल्यानंतर काय होतं कधी कधी क्वालिटी ढुस होते तर त्याच्यामुळं जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही व्हॉट्सअपला घ्या म्हणजे तुम्हाला त्रास राहणार नाही बस आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की आता बघा हिंदी सॉन्ग कसे तरी वाजून चालणार नाही त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांचं पण लवकरात लवकर नॉनस्टॉप येईल लवकरात लवकर म्हणजे लगेचच येईल असं नाही टाईम लागेल पण मी नॉन स्टॉप आणन नक्कीच कारण त्यासाठी पण एक मग वेगळा लूप बनवायला लागेल असं आहे त्यात त्यात लूप बोअर बनवला पण तो पण कसा तरीच वाटतो पण कधी कधी नाईलाजाने बनवायला बन लागतं आहे कारण त्यावर टाईम नसतो आपल्याकडं म्हणून म्हणून सेपरेट सेपरेट बनवीन मी टाईम काढून तर थोडा टाईम द्या जास्तीत जर तुम्हाला घाई असेल तर मग तसं मी कम्युनिटी पोस्टमध्ये लिस्ट दिल्यात भरपूर मग त्याच्यामधून तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार सॉन्ग वेगवेगळे लिहा आणि तुमच्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही सेट करू शकता बाकी राहिला आमचा प्रश्न तर आम्ही हलू 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 करतच आहोत असं बाकी तुम्ही एक दीड महिन्यापासून आपल्या चॅनलला फार सपोर्ट केला त्याच्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो तसेच चांगला सपोर्ट पण करत आहात त्याबद्दल पण तुम्हा सर्वांचे व्ह्यूवर तसेच सबस्क्रायबर दादा मामा काका यांचे मी खूप खूप आभार मानतो तसेच आजचा व्हिडिओ इथंच संपवतो आणि हा परत एकदा सांगतो की आपल्या व्हिडिओपासून तुम्हाला इतकुसा जरी काही शिकायला भेटत असेल ना तर तो कोणा कोणतरी आहे तो व्यक्ती तो, तो आपल्या व्हिडिओ घेऊन त्याच्या चॅनलवर टाकतो तर त्याची जरा वाजवा जरा खोलून आणि मी घेतो आता राजा धन्यवाद अँड बाय